ठीक है रत्न पारखी साहेब, गेल्या 8-10 वर्षांपासून मी तुमच्याकडे येतो असं म्हणणं चुकीचंच आहे. खरं तर तुम्हीच मला फोन करून बोलवताय आणि तुमच्या या आर्थिक मदतीमुळेच आमची ही संस्था सुरळीत चालली. अहो असं का बोलताय? खरं तेच बोलतोय. अहो तुमच्यासारख्या लोकांच्या मदतीमुळेच आमचा निभाव लागलाय. थोर संत म्हणून गेलेले साहेब, जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. आम्ही काय फक्त निमित्त मात्र आहोत. आणखी एक गंमत सांगू का, हा आठवडा आहे जॉय ऑफ गिव्हिंगचा, दानधर्माचं महत्व सांगणार आहे. आणि म्हणूनच माझ्याकडून होईल तेवढी मदत मी गरजूंना करत असतो. बर येतो मी. अहो पाया काय पडताय? पाया त्याच माणसांच्या पडावं ज्यांनी माणसांच्या भल्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलंय. मी काय हो, मी सामान्य माणूस आहे. परमेश्वरांनी मला ओंजळ भरून दिलंय, मी फक्त त्यातलं मुठभर तुम्हाला देतोय, दुसरं काही नाही. मुठभर द्यायला सुद्धा मोठं मन लागतं साहेब. आता मोठं मन माझ्याजवळ आहे की नाही मला माहिती नाही, हा पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, यापुढे मी तुम्हाला फक्त आर्थिक मदत करून थांबणार नाहीये, तर मी स्वतः तुमच्या संस्थेच्या कामात तुम्हाला मदत करणार आहे. खरंच? हो, माझं रिटायरमेंट नंतरचं आयुष्य तुमच्या बरोबर मी सुखात घालवण्याचा प्रयत्न करणार आहे. ही तर आनंदाची गोष्ट आहे. मी हा निर्णय आत्ताच सगळ्यांना जाऊन सांगणार आहे. येतो मी. तुम्ही कसे जाणार आहात? जाईन बस किंवा रिक्षाने. काही गरज नाही, माझी गाडी आहे, माझा ड्रायव्हर तुम्हाला सोडून देईल. नाही नाही त्याची काय गरज आहे, येतो. मी तुमचं काहीही ऐकणार नाही. हा चला, मी तुम्हाला गाडीपर्यंत सोडायला येतो. चला.